नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक शेती आणि उद्योगी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यावेळेस आपल्या पिकाचं नुकसान होतं तर त्या पिकाचं झालेल्या नुकसानापोटे आपल्याला भरपाई जर मिळवायची असेल पीक विमा जर मिळवायचा असेल तर आपण ज्या कंपनीकडे पीक विमा भरलेला आहे त्या कंपनीला आपल्याला बहात्तर तासाच्या आतमध्ये नुकसानीची पूर्वसूचना देणं गरजेचं आहे आणि ती पूर्वसूचना देण्यासाठी ऑनलाईन पद्धतसुद्धा आहे एक क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप आहे त्या ॲपमध्ये आपल्याला त्याची पूर्वसूचना द्यायची आहे त्याचविषयी या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर आणि अगदी सोप्या भाषेमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची माहिती मिळत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲप इन्स्टॉल केलेलं असेल ज्यांनी इन्स्टॉल केलेलं नसेल त्यांच्यासाठी आपण सुरुवातीपासून माहिती बघूया तुमच्या मोबाईलमध्ये साधारणपणे ॲप इन्स्टॉल करण्यासाठी प्ले स्टोर नावाचं जे ऍप्लिकेशन आहे इथं आपण बघू शकता ह्या ऍप्लिकेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं इथं क्रॉप इन्शुरन्स नावाने टाईप करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स नावाने जर ज्यावेळेस आपण टाईप करतो तर त्यावेळी इथं खाली बघू शकता इथं आलेलं आहे आपण याला क्लिक करू शकता जर तुम्हाला इंग्लिश टाईप करता येत नसेल तर तुम्ही सरळ सरळ मराठीमध्ये विमा असं जरी टाईप केलं आणि विमा नावाने जर सर्च केलं तरीसुद्धा सुरुवातीला हे ॲप्लिकेशन आपल्याला दिसणार आहे हा लोगो बघून घ्या हा पाचशे म्हणजे पाच लाखापेक्षा जास्त याचे डाउनलोड झाले आहेत तर हेच आपल्याला ॲप इन्स्टॉल करायचं आहे दुसरं कुठलं ॲप इन्स्टॉल करायचं नाही ॲप ह्या ॲपवरती क्लिक केल्यानंतर इथे इन्स्टॉल बटन दिसतंय इन्स्टॉल बटनवरती क्लिक केल्यानंतर हे ॲपला ॲप इन्स्टॉल होत आहे ॲप आता इन्स्टॉल झालेलं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर इथं ओपन नावाचं बटन दिसतंय ओपन बटनवर आपण क्लिक करूया के है है अपने 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 क्लिक केल्यानंतर आपलं हे ॲप आपल्यासमोर ओपन झालेलं आहे इथं सग सगळी इंग्रजीमध्ये माहिती आपल्याला दिसत आहे तरी माहिती आपण मराठीमध्ये करूया म्हणजे समजायला सोपे होईल त्याच्यासाठी सर्वात खाली इथं चेंज लँग्वेज नावाचा ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता तर या लॅ ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्या भाषा दिसत आहे तर आपलं मराठी भाषा व्यवस्थित समजते तर आपण मराठीवरती क्लिक करूया आणि इथं खाली ॲप्लाय या बटनवर क्लिक करूया ॲप्लाय या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपलं ॲप बंद झालं होतं ते परत एकदा सुरू झालेलं आहे आपण परत सुरू सुरू केलेलं आहे त्या ॲप सुरू केल्यानंतर पूर्ण माहिती आपल्या इथं मराठीमध्ये दिसत आहे तर मराठीमध्ये या माहितीमध्ये दिसणार आहेत याच्यामध्ये खाली काही ऑप्शन दिले आहेत शेतकरी म्हणून नोंदणी करा पॉलिसीसाठी प्रवेश करा नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा तर आपल्याला हा जो तीन नंबरचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं खूप सारे ऑप्शन दिसत आहेत पीक विमा पॉलिसीची सद्यस्थिती विमा हप्त्याबद्दल जाणून घ्या पीक नुकसान शंका समाधान मदत केंद्र त्याच्यापैकी आपल्याला पीक नुकसान या बटनवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपलं आता आपलं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे तर ते नुकसानीची आपल्याला सूचना द्यायची आहे म्हणजेच आपण सुरुवातीला तक्रार दाखल करतोय तर त्याच्यासाठी कंपनीला पूर्वसूचना देण्यासाठी आपला पीक नुकसानीची पूर्वसूचना या बटनवर क्लिक करायचं आहे बटनवर क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही विमा भरते वेळी जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे तर तो मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं टाईप करायचा आहे तो मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर खाली जे ओ टी पी पाठवा बटन दिसतंय त्या ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक करायचं आहे बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल आहे तर मोबाईलवर एक साधा टेक्स्ट मेसेज येणार आहे त्या टेक्स्ट मेसेजमध्ये तुम्हाला तो ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आलेला असेल तो तुम्ही सहा अंकी ओ टी पी आहे तो टाईप करायचा आहे माझं ओ टी पी आलेला आपण टाईप केले आहे ओ टी पी टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिक पुढच्या पेजवर हे आलेलं आहे त्याच्यासाठी आता आपला आपला जो, जो हंगाम आहे तो हंगाम आपल्याला निवडायचा आहे आपला खरीप हंगाम होता त्यामुळे इथं हा खरीप हंगाम आपण निवडायचा आहे तुमचा रब्बी असेल तर रब्बीच्या वेळी तुम्ही पाहत असाल तर रब्बी निवडू शकता आता वर्ष जे आहे कुठल्या वर्षामध्ये तुम्ही विमा भरलेला आहे तर आपण साधारण दोन हजार एकवीस या वर्षामध्ये विमा भरलेला आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलेला आहे योजना अथवा याच्यामध्ये दोन वेज योजना दिसत आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजना वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर आपलं सहसा तुम्ही विमा पावती जे असेल भरले त्याच्यावर बघू शकता तुमची योजना कुठली आहे सहसा प्रधानमंत्री फसल विमा योजनाच असते तर आपण माझी जी योजना आहे त्याच्यावरती मी क्लिक केलेलं आहे त्याच्यानंतर आपलं राज्य सिलेक्ट करण्यासाठी सांगत आहे तर आपण त्याच्यावरती क्लिक करूया आणि आपलं महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट करूया राज्यसुद्धा सिलेक्ट केलं आहे त्याच्यानंतर खाली हा निवडा जो ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करूया निवडावरती क्लिक केल्यानंतर नोंदणी स्रोत म्हणजेच तुम्ही पीक विमा कुठल्या मार्फत भरला आहे कुठल्या माध्यमातून भरलेला आहे तुम्ही बँकेत जाऊन भरलेला आहे गावात असणाऱ्या आपल्या सर्व्हिस सेंटरवरून भरलेला आहे किंवा ऑनलाईन तुम्ही स्वतः केलेला आहे की मी सी एस सी म्हणजेच गावातल्या कस्टमर सर्विस सेंटरमधून विमा भरलेला आहे तर त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे पण नोंदणीचा स्रोत निवडल्यानंतर इथं खाली आपला ऑप्शन दिसत आहे अर्ज पॉलिसी क्रमांक तर त्याच्यामध्ये तुम्ही जी विमा भरलेली पावती आहे त्या पावतीवरती नंबर असतो मी इथं स्क्रीनवर दाखवतो पण आहे की कुठल्या बाजूला तो नंबर तुम्हाला बघायला मिळेल तर तो, तो नंबर तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या टाईप करून घ्यायचा आहे थोडा लांब लांबलचक मोबाईल तो नंबर दिसेल तुम्हाला तो नंबर तुम्हाला एक मी व्यवस्थित इथं टाईप करायचं आहे म्हणजे पुढची प्रोसेस आपल्याला सोपी होणार आहे हा नंबर मी इथं टाईप केलेला आहे आणि खाली यशस्वी या बटनवर क्लिक करतो आहे बटन या बटनवर क्लिक केल्यानंतर या याआधीतून अर्जाची निवड करा असा ऑप्शन येतो आहे इतर पर्याय निवडा तर त्याच्यामध्ये खाली पॉलिसी क्रमांक दिसतोय त्याच्यावरती मी क्लिक करतो आहे पॉलिसी क्रमांकावरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याचं नाव राज्य जिल्हा खाते क्रमांक विमा हप्ता किती भरला होता मोबाईल क्रमांक आणि नातेवाईकाचं नाव वगैरे सर्व इथं माहिती येणार आहे ही सर्व माहिती दिसल्यानंतर खाली तुम्हाला तुम्ही ज्या पिकाचा विमा भरलेला आहे ते प्रत्येक पिकं वेगवेगळी दिसेल मी एका एक पिकाचा विमा भरलेलं तर ते पीक मला इथं दिसत आहे इथं जो चौकोन दिसतो आहे त्या चौकोनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं तर आपला तो पीक सिलेक्ट होणार आहे इथं ॲपसाठी काही परमिशन मागत आहे लोकेशनच्या वगैरे तर त्या सगळ्या परमिशन आपल्या तिथं अलाव करायच्या आहेत कुठलेही परमिशन डिनाय करायची नाही आहे तर त्याच्यानंतर आपलं पुढची स्क्रीन ओपन झालेली आहे पुढची स्क्रीन ओपन झाल्यानंतर इथं घटनेचा प्रकार विचारते घटनेचा प्रकार विचारलेत तर त्याच्यामध्ये आपलं कशामुळे आपल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीमुळे म्हणजेच ॲक्सेस रेनफॉल इथं भरपूर ऑप्शन दिसत आहेत तर त्या ऑप्शनपैकी तुम्ही तुमचा कुठलाही ऑप्शन असेल तो निवडू शकता तर इथं आपलं ॲक्सेस रेनफॉल म्हणजेच अतिवृष्टीमुळे आपलं नुकसान झालेलं आहे तर आपण तो पर्याय निवडत आहोत तुमचा पर्याय तुम्ही निवडू शकता घटनेचा दिनांक किती तारखेला ही घटना घडली आहे त्याचा दिनांक आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर इथं तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी ही घटना घडलेली होती तर मी इथं दिनांक सिलेक्ट केलेली आहे आणि त्याला ठीक आहे असं बटन क्लिक केलं आहे त्याच्यानंतर इथं दिनांक सिलेक्ट झाले घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा कुठला होता ते विचारते स्टँडिंग क्रॉप हार्वेस्टेड स्टँडिंग क्रॉप म्हणजे उभे असलेले पीक हार्वेस्टेड म्हणजे काढलं होतं आणि तिसरं ऑप्शन आहे कट अँड स्प्रेड म्हणजे तुम्ही काढून वावरावरती अंतरलेलं होतं अशा टाईपमध्ये जर असेल तर आपलं स्टँडिंग क्रॉप आहे तर आपण उभ्या पिकाचं ऑप्शन निवडूया उभ्या पिकाचं ऑप्शन निवडल्यानंतर तुमचं नुकसान भरपाई संभाव्य टक्केवारी असं विचारलं जात आहे तर तुमचं किती टक्के नुकसान झालं असेल किती टक्के नुकसान होणार आहे ह्या घटनेमुळं तर त्या तिथं आपल्याला टाईप करायचं आहे आपलं भरपूर नुकसान झालं आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत नुकसान झालं आहे आपण सत्तर टक्के इथं टाईप करतो आहे सत्तर टक्के आपलं नुकसान होणार आहे शेरामध्ये तुम्ही टाईप करू शकता अतिवृष्टीमुळे किंवा तुम्ही जे ओवर पर्याय निवडला असेल तर त्या पर्यायाला तुम्ही हे करायचं आहे त्या पर्यायाला साजेसं तुमचं जे काय कारण असेल ते तिथं लिहायचं आहे अतिवृष्टीमुळे नुकसान मी या ठिकाणी टाईप करतो आहे अतिवृष्टीमुळे नुकसान असं टाईप केलं आहे शेऱ्यामध्ये त्याच्यानंतर खाली ऑप्शन दिसतो फोटो अपलोड कर। करा फोटो अपलोड करामध्ये इथं आपल्या उजव्या बाजूला बाण दिसतो हिरव्या रंगामध्ये तर त्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचं बाणावरती क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होण्यासाठी इथं परत परमिशन मागत आहे काही मोबाईलला मागेल किंवा काही मोबाईलला मॅन्युअल करावं लागेल तर आपल्या इथं परमिशन मागते आपण परमिशन याला अलाव करतो आहे याच्यानंतर परत एकदा क्लिक करायचं आहे आपले जे कॅमेरा ऑप्शन दिसतात त्याच्यापैकी आपल्याला कॅमेरा निवडायचं आहे कॅमेरा निवडल्यानंतर आपलं जे पिक आहे तर त्या पिकाचा आपला फोटो काढायचा आहे तुम्ही बघू शकता इथं पाणी किती आहे तर ते फोटो आपण इथं क्लिक करायचं फोटो क्लिक केल्यानंतर फोटो व्यवस्थित आला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी राईट बटन क्लिक करायचं व्यवस्थित नसेल तर इथं लेफ्टला कट करून परत एकदा तुम्ही व्यवस्थित फोटो घेऊ शकता आपण एकदा परत एकदा घेऊन बघूया इथं बघू शकता पिकाचं किती नुकसान झालं आहे की पाण्यामध्ये पीक आहे तुम्ही बघू शकता हे तर आपण परत एकदा फोटो घेतला आहे आणि त्याला राईट क्लिक करूया म्हणजे हा फोटो आपला बरोबर आलेला आहे त्याच्यानंतर खाली पर्याय आहे व्हिडिओ अपलोड करा सेम त्याचप्रकारे आपल्या बाणावरती क्लिक करायचा आहे या बाणावर क्लिक केल्यानंतर आपला कॅमेरा आपल्याला इथं ओपन करायचं आहे कॅमेरा ओपन केल्यानंतर एक दहा पंधरा सेकंदाचा से व्हिडिओ आपण रेकॉर्ड करू शकतो व्हिडिओ आपण रेकॉर्ड करणार आहे इथं लगेच बघू शकता आपण किती नुकसान झालं आहे हां हा व्हिडिओ ॲटोमॅटिक बंद झालेला इथं तर आपण इथं राईट बटनवरती क्लिक करूया राईट बटनवर क्लिक केल्यानंतर पुढं आपल्या शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर आणि आधार नंबरसुद्धा इथं ॲटोमॅटिक आलेलं आहे तर खाली सादर करा हे बटन आपल्याला दिसतंय त्याच्यावरती आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपल्या इथं पॉपअप दिसत आहे तिथं वर लिहून आलं आहे धन्यवाद त्याच्यानंतर खाली लिहिलं आहे क्रॉप लॉस रिपोर्टेड सक्सेसफुली म्हणजेच आपली तक्रार यशस्वीरित्या नोंदवण्यात आली आहे आणि इथं खाली डॉकेट आय डी म्हणून लिहिलेला आहे तर हे डॉकेट आय डी जो आहे त्याचा एकतर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा स्क्रीनशॉट काढता येत नसेल तर तुम्ही हा डॉकेट आय डी घालवण्याआधी हा लिहून ठेवायचा आहे कारण आपल्याला परत आपलं जे स्टेटस आहे आपलं पीक विमा मिळाला आहे की नाही आपले तक्रारीचं काय झालं हे चेक करण्यासाठी आपला डॉकेट आय डी खूप महत्त्वपूर्ण हो आहे तर हा आपल्याला स्क्रीनशॉट काढून तसं लिहून ठेवायचा आहे पुढच्या वेळी आपला हा काम येणार आहे तर आपण इथं ठीक आहे असं क्लिक करूया ठीक आहे क्लिक, क्लिक केल्यानंतर आपली एक प्रकारे तक्रार ही नोंदवली गेलेली आहे तर ती तक्रार नोंदवली गेलेली आहे आणि ते आपल्या तक्रारीचं स्टेटस काय आहे सध्या आपली तक्रार सक्सेसफुल झाली की नाही हे जर चेक करायचं असेल तर आपलं परत एकदा ॲप आप आपण हे बंद करून ॲप परत एकदा ओपन करूया बंद केलेलं ॲप आप आपण बघू शकता इथं परत एकदा आपण उघडलेलं आहे परत एकदा ॲप आप... परत एकदा ॲप उघडल्यानंतर इथं शेतकरी नोंदणी करा परत तेच ऑप्शन आलं आहे परत एकदा आपला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर परत एकदा पीक नुकसान याच टॅबवरती क्लिक करायचं आपलं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण पीक पू नुकसानीची पूर्वसूचना इथं आपण काम केलेलं आहे तर आता आपल्याला खाली पीक नुकसानीची सद्यस्थिती हा पर्याय जो आहे त्याच्यावरती आपला क्लिक करायचं आहे पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आता जो डॉकेट आयड्या आलेला होता ज्याचा तुम्हाला मी स्क्रीनशॉट काढून ठेवण्यासाठी सांगितला होता तो डॉकेट आय डी आपल्याला विचारत आहे तर तो डॉकेट डॉकेट आय डी जो आहे तो आपण इथं टाकायचं आहे तर डोक्या डाईल टाकून आपण पुढची प्रोसेस करू डॉकेट आय डी इथं आपण टाकलेला आहे त्याच्यानंतर खाली यशस्वी नावाचं बटन दिसतं त्या बटनवर आपण क्लिक करूया बटनवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती आपली इथं आलेली आहे हा आपण हंगाम निवडला होता खरीप हंगाम वर्ष दोन हजार एकवीस शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर गाव जिल्हा पीक कुठलं होतं ते आलेलं आहे अर्ज क्रमांक कुठला होता आपण पीक विमा भरलेला अर्जाचा क्रमांक कुठला होता तोसुद्धा आलेला आहे घटनेचा प्रकारसुद्धा किंवा आत्ता आपण जे नुकसान भरपाई केलेलं आहे त्याचा अर्ज क्रमांक आहे या घटनेचा प्रकार ॲक्सेस रेनफॉल म्हणजे अतिवृष्टी मुळे नुकसान झालं घटनेची तारीख आले सादर कधी केलं तुम्ही म्हणजेच हा नुकसान भरपाईसाठी क्लेम कधी केलाय तर त्याचा सुद्धा इथं दाखवलेला आहे तारीख त्याच्यानंतर सादर केले येस है के लिले है। है। तर यस म्हणत आहे म्हणजे आपण कंप्लेंट केलेली आहे आणि विमा कंपनीची कार्यवाही हे सर्वात महत्त्वाचं आहे विमा कंपनीची कार्यवाही याच्यापुढे पेंडिंग फॉर अप्रुव्हल असं दाखवत आहे म्हणजेच आता आपण तर कंप्लेंट केले पण विमा कंपनीने अजून त्याच्यावरती कुठली प्रोसेस किंवा के कार्यवाही केलेली नाही ज्यावेळेस त्याच्यावर प्रोसेस करेल तर ते आपलं ॲक्सेप्टेड केलेलं आहे म्हणजे पीक विमा कंपनीने त्याच्यावर ते ग्राह्य धरलं आहे किंवा रिजेक्ट केलं आहे काही चुकीमुळं रिजेक्टसुद्धा होतं काय काही वेळा तर ते तिथं आपलं पुढच्या वेळी स्टेटस दिसणार आहे तर मित्रांनो प्रकारे आपण आपल्या झालेलं पीक अतिवृष्टीमुळे जे पिकाची नु आ, नुकसान झालं होतं तर त्याची यशस्वीरित्या नोंद केलेली आहे तर मित्रांनो आपण असं शेतीविषयी शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर जर तुम्ही आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथून पुढे असे चांगले महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता